कडक लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्कचा अवैध दारू वाहतुकीवर छापा पाच लाख एकवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आले आहे या कालावधीत अवैध मद्य चोरटी वाहतूक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत येथील राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्र पाटील दुय्यम निरीक्षक एस बी जंगम तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस टी बावकर जवान बनसोडे माळी व महिला कॉन्स्टेबल काळोके यांच्या पथकाने दिनांक चोवीस रोजी बे बुद्रुक रेटे खुर्द व अटके येते, अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या ज्ञानदेव भीमराव देसाई राहणार बेलवडे बुद्रुक तसेच प्रकाश वसंत विभोते राहणार वाळवा जिल्हा सांगली विलासमोहन नांगरे राहणार हुबळवाडी तालुका वाळवा या तिघांवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कारवाई केली त्यांच्याकडून चारचाकी तीन वाहनांसह देशी दारू एकूण दोनशे पंचेचाळीस लिटर व विदेशी दारू सत्तावीस लिटर जप्त करण्यात आले असून एकूण पाच लाख एकवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल चासकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील एस बी जंगम सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस टी बावकर जवान व्ही व्ही बनसोडे बी एस माळी महिला कॉन्स्टेबल आर के काळोके यांनीही कारवाई केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परिठ कराड